जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये मुस्तफा मुजावर सांगलीहून कोविड योद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. सांगलीमध्ये बेघरांचा अन्नदाता बनला मुस्तफा मुजावर. या संकटाच्या काळामध्ये अनेक बेघर सांगली जिल्ह्यामध्ये होते, अनेकांना मदत द्यावी लागली, त्यात वृद्ध सुद्धा जास्त प्रमाणात होते. या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना निवारा देण्यासाठी अथक प्रयत्न या संकटाच्या काळात मुस्तफा मुजावर यांनी केले. अर्थात त्यांना सांगली महानगरपालिकेची मदतही तितकीच मिळाली. प्रशासनाच्या कामामध्ये लोकसहभाग जर वाढला तर आणखी काही समाजासाठी चांगलं काम करता येतं, हेही महापालिकेनं दाखवून दिलं. त्याची जबाबदारी हे मुस्तफा मुजावर यांनी पूर्ण केली. खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. मुख्य जे काम तुमचं जे दिसतंय मुस्तफा मुजावर ते आहे बेघरांसाठी. महापालिकेची मदत घेऊन त्यांना निवारा कसा देता आला, आपले अनुभव थोडक्यात सांगा. महापालिकेमध्ये गेले 16-17 वर्ष आम्ही हे काम करत असताना मला असं आढळलं की दीनदयाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत एक नागरिक उपजीविका अभियाना अंतर्गत हे केंद्र चालवलं गेलं जातं. त्याच्यासाठी आम्ही माग पाठपुरावा केल्यानंतर माननीय माझे रवींद्र केबुडकर सर आणि उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी आम्हाला म्हटले की मुस्तफा हे ग्राउंड लेवलला काम तुम्हीच करू शकता की या वृद्धांना माणुसकी आणि बेघरांना जवळ की करायला तुमच्या हातातच होऊ शकते म्हणून त्यांनी आम्हाला हे केंद्र चालवायला दिलं. आणि असा अनुभव म्हणजे खरोखर बेघरांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे लोकांनी. कारण फार ही लोक भी माणसंच असतात, त्यांना माणसासारखं आपल्या जवळ की केले तर ही लोक बेघर नसताना त्यांना घरदार भी मिळू शकतो हे यातनं आम्ही बघत आहे. बरोबर. अशा किती लोकांना तुम्हाला निवारा देता आला सर? आतापर्यंत रेकॉर्ड आहे 2 वर्षात आम्ही 150 ते 250 लोकांना इथं आश्रयासाठी आणलं. त्यातले आम्ही 63 लोकांना पूर्णतः भारतभर म्हणजे जबलपूर, भोपाळ, पंजाब, सिंधुदुर्ग असून दे रत्नागिरी, बुलढाणा, नांदेड या ठिकाणी आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं की त्यांचं घर शोधून त्यांना घरापर्यंत पोहोच केलं. आणि या कोरोनाच्या काळामध्ये ही सगळी त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची ही जी काही चळवळ होती त्यातनं किती लोकांना थेट फायदा होऊ शकला? सर कोरोनाच्या काळात तर अनुभव फार वाईट आले आम्हाला. कारण की ज्याचं म्हणजे ह्या लोकांना सपोर्ट पाहिजे होता, लोकांना रोगराई माहित नव्हती पण कोरोना पॉझिटिव्ह होते. पण कोरोनाच्या काळात आतापर्यंत आम्ही 7 ते 8 लोकांना आत्मनिर्भर बनवलं आणि त्यातले 12 लोकांना वेटरिंगला म्हणजे हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला आम्ही पाठवलेलं आहे. ते लोकांची व्हिजिट होते दररोज आणि 4 लोकांना तर हातगाडी काढून त्यांना स्वतःचा व्यावसायिक बनवून आता सध्या सावली बेघर निवारा केंद्रमध्ये आपल्या प्लास्टिकचे मुक्त भारत म्हणून मनगणला होतो पण आम्ही ते कापडी पिशव्याचा उद्योग चालू केलेला आहे. मनोरुग्णांना सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात आधार दिला, त्यांच्या संदर्भातले अनुभव काय होते? मनोरुग्णाबद्दल सांगायला म्हणजे फार आनंद वाटतो की मनोरुग्ण नसतात हे, तर आपण त्यांना मनोरुग्ण म्हणतो पण मनोरुग्ण नसतात. त्यांना वेळीच उपचार मिळाल्यानंतर ते आजच्या स्थितीत पुन्हा येऊ शकतात, म्हणजे एका माणसात येऊ शकतात, माणूस म्हणून आपापलं काम करू शकतात. असे अनुभव म्हणजे आमचे 12-13 लोक असे आहेत की मनोरुग्ण म्हणून सांगली महापालिकेत फिरत असताना पण आता सध्याच्या स्थितीला सावली बेघरमध्ये एक माणूस म्हणून जगतात. ते स्वतःचं काम स्वतः करतात आणि दुसऱ्याला पण मदत करायला जातात. ते दुसऱ्या मनोरुग्णाला अनुभव सांगतात की मी असा होतो आता असा आहे. म्हणजे समाजामध्ये हा मानसिकतेत मोठा बदल घडून आणण्याचं काम व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हो सर. त्यांना मनोरुग्ण म्हणून न हिनवता त्यांना प्रॉपरली औषध उपचार आणि त्यांना योग्य आहार योग्य निवारा जर मिळाला आणि त्यांचं काम करताना थोडं क्लेश वाढतो की घाण वाढते की त्यांच्याजवळ जाऊ कसं की शिशू सगळं अंगात करत असतात ते जागेवर करतात पण त्यांना सवय लावणे गरजेचे असते. त्याच्यासाठी पेशन्स म्हणजे मनाची ताकद आणि खंबीरता अशी पाहिजे की ते माणूस माणसात कसा आणता येईल त्याच्यासाठी आपण जर विचार केला तर ही लोक खरोखर मनोरुग्ण न राहता एक मनोयात्री न राहता एक माणूस म्हणून जगू शकतात ही लोक. हे सामाजिक काम करत असताना मुस्तफा मुजावर तुम्ही पुढाकार घेतला पण तुमच्या सोबत हे काही एकट्याचं काम नाहीये. इतर लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये याची जाणीव निर्माण करून देणं सामाजिक कामाची इतरांसाठी धावून जाणं या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या मित्रांची
साथ कशी मिळाली, नवीन काही कार्यकर्ते तयार तुम्हाला करावे लागले असतील, त्यांना प्रशासनाशी जोडून घ्यावं लागलं असेल? हो, या कार्यात तर लोकशाही तयार होत नाही, पण जसे माणसांना ओळख निर्माण होते, मी डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंना माझे गुरु मानतो आणि माझे ते दैवतच आहेत, यांच्या आधारावर मी काम करत गेलो, तर लोक माझं काम बघत होते, बाबा आमटेचे काम बघून हे कामाची त्यांची आवड निर्माण होत झाली। आता भरपूर लोक, माझे मित्र मंडळी आहेत, माझे घरचे मंडळी, भाऊतेन, माझी मिसेस असून दे, आणि भरपूर लोक आणि प्रशासकीय अधिकारी तर मला एवढं चांगलं म्हणतात की मुस्तफा हे काम तुम्हीच करू शकता, पण हे काम मी करत नाही, तरी आपण सगळेजण मिळून करत आहोत हे त्यांना दाखवून देणं गरजेचं असतं। कारण का त्यानं एक चांगलं काम केला तर ते समोरच्याला प्रशंसाचं थाप असणे, म्हणजे तू चांगलं काम केलास तर तो मोटिवेशन होऊन आणि मोठं काम करू शकतो तो। असे भरपूर लोक तयार झाले, आता सध्या आमच्याकडे 13 लोक काम करतात, ते माझे कर्मचारी नाही, ते माझे सहकारी म्हणून माझ्यासोबत काम करतात। तुम्हाला असं वाटतं की समाजामधला हा जो मोठा दुर्लक्षित घटक आहे त्याकडे अनेकदा आपण पाहतो की घरातले लोक सुद्धा दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून अनेकांना मदत करावी लागते। तुम्हाला काय वाटतं की येत्या काळामध्ये आणखी हे काम वाढवायला पाहिजे, संस्था मोठी करायला पाहिजे? सावली बेघरघर जे तुम्ही तयार केलंय, निर्माण केलंय, ही अत्यंत मोठी एक चळवळ आहे, पण या चळवळीमध्ये लोक जोपर्यंत आपलं योगदान देत नाहीत तोपर्यंत ते पुढे जात नाही, आर्थिक मदत सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात हवी असते। हो, ह्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन मी पाहिला आहे की अनुभव पण घेतला आहे, या लोकांचं हेडसाव भरपूर केली जाते, काही लोक याचा खेळ मानलेले आहेत की या लोकांना नेहमी त्यांचं पुनर्वसनाच्या नावाखाली काहीतरी वेगवेगळे उद्योगधंदे करणे की इथला माणूस तिकडे सोडणे करणे असे वेगवेगळे प्रकार चालू असतात, तर कृपया असं न करता ह्या लोकांना प्रॉपरली जिथं काही आधार मिळतो, जिथं त्यांचे आहेत म्हणजे सरकारी हॉस्पिटल्स आहेत, या ठिकाणी नेऊन आपण ऍडमिट केलं तर त्यांना एक रुपये खर्च लागत नाही आणि सर्वस्वी समाजसेवा करणारा पैसा लागत नाही। तर मी सांगतो की तुमचं काम असलं तर तुमच्याकडे माणसं आपणहून देत असतात। या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये केवळ तुम्ही बेघर, निराधार, वृद्धांना आणि मानसिक रुग्णांना आधार दिला नाही, तर इतर लोकांसाठी पण काम करताना तुम्हाला लोकांनी सांगितलं पाहिलंय। सांगलीमध्ये कोरोनाचं प्रमाण या हे मे आणि जूनच्या काळामध्ये खूप मोठं होतं आणि सांगली हे कायम या 7 महिन्यात 8 महिन्यामध्ये चर्चेत राहिलं त्या प्रादुर्भावामुळे। इतर काम करत असताना कोणते अनुभव आले, कार्यकर्ते मदतीला किती धावून आले, तोही एक वेगळा अनुभव होता। तिथे सांगलीमध्ये काही ठिकाणी पुरही येऊन गेला यावेळेला। हो, कोरोनाचा काळ तर हा माझा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या वहीत लिहून ठेवलेला आहे की सगळ्यात दुर्दैव आणि सगळ्यात भयंकर काळ होता। ज्यावेळी मी पॉझिटिव्ह आलो, माझे सगळे रुग्ण, माझे लाभार्थी पॉझिटिव्ह होते, मी रुग्ण म्हणजे पॉझिटिव्ह झालो, त्यावेळी माझी आई दुसऱ्या दिवशी मला सोडून गेली जगात, या फार दुःख झाला, पण मनानं खंबीर राहिलो। त्यात मला माननीय उपायुक्त स्मृती पाटील मॅडम, आयुक्त नितीन कापंडी सर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी सर आणि सर्वांनी साथ दिली मला, आणि भरपूर साथ दिल्यानंतर एवढं बघितलं की लोक स्वतःच्या नातेवाईकाला पण, आपल्या आई वडिलांना, आपल्या लहान मुलाला पण अंत्यविधी करायला जात नव्हते। कारण काही मृतदेह आमच्या टीमनं 5-5 दिवस कुजत पडलेले, आळ्या पडलेले, असे मृतदेह 7-8 मृतदेह आम्ही दहन केलं त्यांचं नेऊन, कारण कोरोनाच्या काळात या लोकांना गरज होती आणि काही परप्रांतीय होते की त्यांना जाता येत नव्हतं कुठं, त्या लोकांना अडकलेले। त्यावेळेला आपल्या सेंटरमधून, सावली बेघर निवारण केंद्रामधून 350-400 लोकांचं जेवणापासून नाश्त्यापर्यंत सर्व खर्च गेले 2 महिने आम्ही लोकवर्गणीतून करत होतो। बरं, या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की काही लोक अजिबात कोणतंही सामाजिक काम करण्यासाठी पुढे धजावत नाही, तर तुमच्या मनामध्ये एक रुखरुख लागून राहिली असेल की इतक्या संकटातही काही लोक अजिबात मदत करायला तयार नाही, असे काही अनुभव आले? हो, अशा टायमाला मला अनुभव आले 2 वेळा की हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता, तर त्या टायमाला नेताना काही सामाजिक कार्यकर्त्यांना मी हात मारली की मदतीला या, ते नेण्याची गरजेचं आहे, तर स्वतःच्या जीवाच्या भीतीनं ते लोक कोणीच आले नाही मदतीला। काही नगरसेवक होते, त्यांनी आमच्यासोबत आले, त्यांनी आपल्याला मदत केली आणि असे वाईट भरपूर अनुभव आले की 8 महिन्याचा मुलगा पॉझिटिव्ह असताना
त्याची आई वडील त्या मुलाला जवळ घेतलेले होते. त्यावेळेला मी आणि आमच्या इथले कर्मचाऱ्यांनी जाऊन त्या मुलाला ऍडमिट केलं आणि त्या मुलाला दुधासाठी आम्ही ते पावडरचे दूध असतं ते बातमीने आम्ही त्याला देत. धन्यवाद, तुम्ही सहभागी झाला मुस्तफा मुजावर या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये. तुमचे अनुभव आणि तुमच्या कामाची नोंद आम्ही यासाठी घेतो की तुमच्या या सगळ्या अनुभवातून कामातून इतरांना प्रेरणा मिळेल. अत्यंत संकटाचा काळ आहे, किती काळ राहणार आहे हेही कुणाला सांगता येत नाही आणि आणखी बराच काळ आपल्याला झुंज द्यायची आहे कोरोनाशी. खूप धन्यवाद. धन्यवाद सर. जय महाराष्ट्रच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा आपल्या भेटीला येऊ एका नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह. आपल्याला निश्चितपणे त्यांच्या कामातनं अनुभवातनं या कोरोनाच्या काळामध्ये प्रेरणा मिळेल, जेणेकरून आपण या कोरोनावर निश्चितपणे मात करू शकू. We'll be right back.